उरण आणि कळंबोली येथील वेअरहाऊसचे शटर उचकटून घरफोडी करून माल चोरून नेणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील दोघांना पोलिसांनी गुजरात येथे अटक केली आहे. चोरीस गेलेला माल आणि गुन्ह्यात वापरलेला ट्रक असा एकूण 35 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल त्यांच्याकडून पनवेल गुन्हे शाखा कक्ष 2 ने जप्त केला आहे. तर अन्य एका घटनेत वेअरहाऊसमधून कपड्यांची चोरी करणाऱ्या 3 आरोपींना गुन्हे शाखा कक्ष 2 कडून जेरबंद करण्यात आले. चोरल्या गेलेल्या मालांपैकी 41,36,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. दुतम येथील एक ऑल इंडिया वेअरहाऊस आहे. या वेअरहाऊसचं शटर कटावणीनं ओपन करून तिथून 1,00,000 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेला होता, ज्याच्यामध्ये फॅब्रिक रोल्स आहेत, गारमेंट्स आहेत, वेगवेगळे कपड्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर 33/22 हा गुन्हा दाखल झाला होता. 454, 457, 380 IPC प्रमाणे उरण या ठिकाणी. तर सदरच्या गुन्ह्यामध्ये क्राईम ब्रँच युनिट 2 ला पॅरल तपास करण्यास सांगण्यात आलं होतं. त्यानुसार या गुन्ह्याचा टेक्निकल तपास करण्यात आला, इन्फॉर्मरकडून माहिती घेण्यात आली आणि या सर्व तपासाचा CCTV फुटेज तपासण्यात आले आणि या सगळ्या एकंदरीत तपासामधून पोलिसांनी गुजरात या ठिकाणी गुजरात या ठिकाणी 8 ते 10 दिवस आमचं पथक त्या ठिकाणी थांबून या गुन्ह्यामध्ये सहभागी असलेले 2 आरोपींना या ठिकाणी अटक करण्यात आलेली आहे. एक आहे अशफाक जब्बा आणि दुसरा आरोपी आहे हुसेन. हे दोघंही गुजरातमधले रहिवासी आहेत. या दोघांना त्यांच्या हत्यारासह ताब्यात घेण्यात आला असून या आरोपीकडनं आतापर्यंत एक ज्या ट्रकमधून त्यांनी हा माल नेला होता तो ट्रक आणि एकूण मुद्देमाल असा 35 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल क्राईम ब्रँच युनिट 2 नं हस्तगत करण्यात आला. पोलीस कस्टडी रिमांडमध्ये या आरोपीकडे अधिक विचारपूस करत असताना त्यांनी अजून नवी मुंबईमधील कळंबोली पोलीस स्टेशनमध्ये दाखल एक गुन्हा होता 27/1/22 43/22 457, 387, 380 IPC प्रमाणे या गुन्ह्यामध्ये प्लास्टिक बॉल्स जे आहेत ते प्लास्टिक बॉल्स चोरीला गेले होते आणि तेही ह्याच आरोपीनं मोडसच्या आधारे आम्ही शोधून काढले की याच आरोपीने हा गुन्हा केलेला आहे. त्यांनी तो गुन्ह्याची कबुली दिली आणि त्या गुन्ह्यामधील सुद्धा 20 लाख रुपयाचा मुद्देमाल क्राईम ब्रँच युनिट 2 च्या अधिकाऱ्यांनी ACP वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली रिकव्हर केलेला आहे. एकूण 55 लाख रुपयाचा मुद्देमाल ओरिजिनल स्थितीमध्ये क्राईम ब्रँच युनिट 2 नं रिकव्हर केलेला आहे. या व्यतिरिक्तच या आरोपीनं अहमदाबाद या ठिकाणी असलेल्या असलाली या ठिकाणचं जे पोलीस स्टेशन आहे या पोलीस स्टेशनमध्ये 41/2022, 454, 457, 380 गुन्हा दाखल आहे. हा गुन्हासुद्धा केल्याचं निष्पन्न झालेलं आहे. त्यामुळे एकूण या आरोपीच्या दुखलीकडनं क्राईम ब्रँचनं 3 गुन्ह्यांची उकल केली असून त्यामधील 2 गुन्हे नवी मुंबईचे आहेत आणि दोन्ही गुन्ह्यामधून मिळून सुमारे 60 लाखाच्या आसपासचा मुद्देमाल रिकव्हर केला आहे. या व्यतिरिक्त त्यांनी अजून कुठे गुन्हे अशाच प्रकारचे गुन्हे गोडाऊन किंवा बंद रूम्स ओपन करून इंडस्ट्रियल एरियामध्ये काही माल चोरी केला आहे का याबाबतचा अधिक तपास क्राईम ब्रँच युनिट 2 चे सर्व अधिकारी करत आहेत.